कॉमन न्यूज सदैव सर्वांच्या सोबत। कॉमन न्यूजच्या ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आताच आमचे कॉमन न्यूज चॅनल सबस्क्राइब करा। नेवासा पोलीस स्टेशन कर्मचाऱ्यांच्या वतीनं शुक्रवार दिनांक 13 सप्टेंबर रोजी सायंकाळी गणपतीची मिरवणूक काढून 7व्या दिवशी गणरायाला निरोप देण्यात आला। गणपती विसर्जन मिरवणुकीसाठी बंदोबस्त देण्यात येणार असल्याने ही मिरवणूक 7व्या दिवशीच काढण्यात आली होती। शुक्रवारी सायंकाळी नेवासा पोलीस स्टेशनच्या प्रांगणातून पोलीस निरीक्षक धनंजय जाधव यांच्या हस्ते आरती करण्यात येऊन मिरवणुकीस प्रारंभ करण्यात आला। पोलीस स्टेशनच्या वाहनांमध्ये अग्रभागी गणपतीची मूर्ती दर्शनासाठी ठेवण्यात आली होती। या मिरवणुकीत पोलीस कर्मचाऱ्यांसह महिला पोलीस होमगार्ड जवान मोठ्या संख्येने उपस्थित होते। या मिरवणुकीचे ठिकठिकाणी उत्स्फूर्त स्वागत देखील करण्यात आलं। ढोल ताशांच्या गजरामध्ये निघालेली ही मिरवणूक श्रीरामपूर रस्त्यावरील श्री खोलेश्वर गणपती मंदिर चौक नगर पंचायत चौक मुख्य पेठेतून कोर्ट गल्ली मार्गे काढण्यात आली होती। या मिरवणुकीचे शांतता कमिटीचे सदस्य राजेंद्र मापारी, प्रेस क्लबचे अध्यक्ष मोहन गायकवाड, अशोक डहाळे, कार्याध्यक्ष सुधीर चव्हाण, रमेश शिंदे, सुहास पठाडे, मकरंद देशपांडे, अभिषेक गाडेकर, नानासाहेब पवार यांनी स्वागत केलं। पोलिसांनी भगवे फेटे बांधून गणपती बाप्पा मोरया, मंगल मूर्ती मोरया अशा जयघोषणा करत मंगल मूर्ती गणपती बाप्पा मंगल मूर्ती मिरवणुकीत सहभाग घेऊन आनंद लुटला। प्रवरा नदीच्या पात्रात रात्री गणपतीची आरती करून उत्साहपूर्व वातावरणात गणपती बाप्पाला निरोप देऊन विसर्जन केलं। उपस्थित पोलीस कर्मचारी बांधवांनी येथील श्री मोहिनीराज मंगल कार्यालयात भोजन देण्यात आलं होतं। प्रतिनिधी सुधीर चव्हाण, कॉमन न्यूज मराठी, नेवासा।